नमस्कार मित्रांनो, महादेव न्यूमरोलॉजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मराठीमध्ये अंकशास्त्राची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ पहा, बाकीचे जुने व्हिडिओचे लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर त्या पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. तर चला मित्रांनो, आज आपण आपली जी काही सिरीज आहे कंडक्टर नंबर आणि ड्रायव्हर नंबर, म्हणजेच मूलांक आणि भाग्यांक, ज्यावेळेस सेमच येतो तर त्या नंबरच्या सिरीज आपण पाहत आहोत. ह्याआधी आपण सगळ्यात सुरुवातीला गुरुग्रह आणि तीन नंबर ह्या नंबरची सिरीज आपण पाहिलं आहे. ह्या सिरीजमधला पुढचा नंबर आपण घेतो आहोत तो म्हणजे नंबर 8. तर नंबर 8 ज्यावेळेस आपण पाहत असतो त्यावेळेस आपल्याला लगेच असं जाणवतं की हा थोडासा हार्ड नंबर आहे, किंवा एक आपण म्हणू की स्ट्रगलिंग नंबर आहे, किंवा ह्या नंबरच्या रिलेटेड संघर्ष येतो. विशेष म्हणजे प्रत्येक नंबरसाठी जो काही ग्रह असतो त्यानुसार नंबर 8 साठी जो काही शनीचा ग्रह आहे, तर अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस पुन्हा तुम्हाला नंबर 8 हा डबल भेटत असेल, तर ह्या बाबतीत बऱ्याचशा लोकांचा असा ग्रह असतो की बाबतीत तर हा डबल शनी असल्यामुळे ह्या लोकांना किती त्रास असेल, किंवा कशाप्रकारे हे लोक मॅनेज करत असतील, किंवा ह्यांच्याबद्दलचे बरेचसे प्रश्नचिन्ह उभं राहतात. तर असं काही नाही आहे, सगळ्या नंबरप्रमाणेच प्रत्येक नंबरचे स्वतःचे असे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नोट्स असतात. तर आपण आज मूलांक आणि भाग्यांक 8 सेमच असणाऱ्या लोकांची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्याला बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बाकी व्हिडिओ पाहत असाल तर कंडक्टर नंबर आणि ड्रायव्हर नंबर जे आहेत अशा प्रकारे नावंही असतात जे आपण पाहतो. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण स्टार्ट करूया की हे मूलांक आणि भाग्यांक जर पहिल्यांदा कोणी पाहत असेल तर ते काय सांगूया थोडक्यात. तर मूलांक म्हणजे जी काही तुमची जन्मतारीख असेल त्या जन्मतारीखचा जो काही पहिला अंक असतो, उदाहरण जर तुमच्या जन्मतारखेचा पहिला अंक 8 असेल, 26 असेल, अशा प्रकारचे जे अंक आहे ज्याची टोटल 8 येते तर तो तुमचा मूलांक असतो, किंवा त्याला जन्मांकही म्हणतात. आणि तुमची पूर्ण बर्थ डेट जी आहे त्याची ज्यावेळेस आपण टोटल करतो, एक्झाम्पल तुमची बर्थ डेट आहे 26 जानेवारी 1990, हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, आणि जर ह्याची टोटल 8 होत असेल तर तो तुमचा भाग्यांक असतो, आणि तुमचा भाग्यांक जो आहे तो 8 येत असेल तर तुमचा मूलांक आणि भाग्यांक दोन्ही 8 आहात, म्हणजे तुम्ही शनिग्रह तुमच्या दोन्ही नंबरसाठी शनिग्रह लागू पडतो. तर शनिग्रहाच्या अंतर्गत येणारा हा जो काही नंबर आहे ह्या नंबरमध्ये सुरुवातीपासून संघर्ष हा पाहायलाच मिळतो आपल्याला. बऱ्याच वेळा जीवनाचा पहिला जो काही भाग असेल किंवा लाईफमधला जो लहानपणीचा भाग आहे त्यावेळेस अशा लोकांना बऱ्याचशा गोष्टींसाठी संघर्ष करायला लागतो, किंवा अशा प्रकारची त्यांचा अनुभव असतो की बऱ्याच गोष्टींसाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला संघर्ष करायला लागलेला आहे, किंवा एक हार्डवर्किंग अशी ही लोकं असतात. सुरुवातीपासूनच हार्डवर्किंग प्रत्येक गोष्टीत अपडेट राहणारी अशी ही लोकं असतात. तर विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी सांगायची की जर चांगल्या प्रकारे ह्यांचं नावाची पण टोटल जे आहे नावाची पूर्ण नावाची जर टोटल 8 येत असेल किंवा पूर्ण नावाची टोटल जर चांगल्या नंबर येत असेल त्या लोकांना अजून चांगल्या प्रकारे लाईफमध्ये सक्सेस मिळू शकतं. हे लोक जर ह्यांच्या नंबरचा व्यवस्थित वापर करून घेतला तर बाकी नंबरपेक्षा खूप चांगलं सक्सेस यांना ह्यांच्या लाईफमध्ये मिळू शकतं. मात्र जर नंबर व्यतिरिक्त इतर काही प्रॉब्लेम असतील तर बऱ्याच वेळा जर निगेटिव्ह नोट्समध्ये येत असतील तर बऱ्याच वेळा त्रास या लोकांना सहन करायला लागतो. तर अशा प्रकारचा युनिक असा असणारा आपला आजचा हा नंबर आहे 8 नंबर. तर ह्याच्याबद्दलची पुढची जी माहिती आहे ती स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नंबरला शनी असल्यानंतर ह्या लोकांना जे काही त्यांची लाईफमध्ये म्हणू की बा प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट हे करायलाच लागतं, किंवा एक हार्डवर्किंग असणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी जो संघर्ष आहे तो करायलाच लागतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये हे लोक तेवढ्याच ताकदीनं स्ट्रॉंग उभरून येतात, किंवा तेवढ्याच ताकदीनं ते सुरुवातीपासून स्ट्रगल केलेला असतो, त्यामुळे तेवढे ते परिपक्व झालेले असतात. आता ह्या लोकांचं बऱ्यापैकी आपण म्हणूया की एक चांगल्या प्रकारे स्ट्रेट फॉरवर्ड अशी राहणारी लोकं आहेत, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीत अभ्यासवृत्तीने पुढे जाणारे अशा प्रकारची लोकं असतात. यांच्यासाठी कुठली गोष्ट इझी अशी नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीला ते तेवढ्याच ताकदीनं पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात, किंवा कुठल्याही गोष्टीला शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. बोलताना ह्या लोकांचं जर आपण विशेष अशी लक्षणं पाहिली तर खूप पॉईंट 2 असे बोलणारे लोक आहेत, किंवा खूप चांगल्या प्रकारे अभ्यासवृत्तीने बोलतात, म्हणजे नॉर्मल बोलण्यापेक्षा लोकांचं जे काही बोलणं असेल ज्यावेळेस ते प्रोफेशनली बोलतात खूप चांगल्या प्रकारे कुठलीही गोष्ट समजून सांगण्याची कॅपॅसिटी यांच्याकडे असते. एक चांगल्या प्रकारची गुरु किंवा एक चांगल्या प्रकारची ट्रेनर ही लोकं होऊ शकतात. अशा प्रकारचे नंबर 8 जे लोकं आहेत ते आहेत. आता ह्या लोकांसाठीचे जे काही बाकीचे जे नंबर्स आहेत ते कशा प्रकारचे आहेत ते बघूया. सगळ्यात त्याआधी एक महत्त्वाचं आपण सांगूया की जर तुम्ही नंबरवरनं जर तुम्हाला तुमचा अंक काढता येत नसेल तर त्याबद्दलची काही माहिती आपण याच्यामध्ये दाखवतोय. तुम्हाला स्क्रीनवरती जे एक चार्ट दिसतोय त्यानुसार हा जो चार्ट आहे ह्याचा वापर करून तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं आडनाव ह्या दोघांचे जे नंबर्स आहेत ते टॅली करू शकता. सगळ्यांची टोटल केल्यानंतर जो काही नंबर येईल तो जो काही लास्ट नंबर येईल तो तुमचा नेम नंबर असेल, म्हणजे तुमच्या नावाचा नंबर जो आहे तो असेल. त्यानुसार तुमचं नाव जे आहे त्यामध्ये बदल कशा प्रकारे करायचे ते तुम्ही ठरवू शकता.
ह्याबद्दलचा पुढचा एक व्हिडिओ आपण डिटेल पाहणार आहोत की आपण नावामध्ये चेंजेस कशाप्रकारे करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला कशाप्रकारे घेता येईल. तर आता आपण 8 नंबरची जी माहिती आहे ती पाहूया. 8 नंबरसाठी जे काही लकी नंबर आहेत तर त्या लकी नंबरमध्ये 3 हा नंबर आहे, 5 हा नंबर आहे, 6 आहे, हे जे काही नंबर आहेत, 2 आहे हा एक नंबर आहे, तर हे जे 4 नंबर आहेत हे 8 नंबरसाठी लकी नंबर आहेत किंवा फ्रेंड नंबर आहेत. 5 हा बाकी नंबरपेक्षा जास्त चांगला आणि जोडीचा नंबर ज्याला आपण म्हणूया 8 नंबरसाठी आहे. जर तुम्ही 8 नंबर असाल तर तुमच्यासाठी 5 नंबरचा जोडीदार हा नक्कीच चांगला आहे. त्याचप्रमाणे 3 हा नंबरशी तुमचं चांगलं जुळतं आहे, 6 नंबरही तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, 2 नंबर जो आहे हाही तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. अशा प्रकारे हे तुमच्या मित्र नंबरमध्ये येतात. तर जे विरोधी नंबर ज्याला आपण म्हणतो तर त्या नंबरमध्ये आपल्याला 4 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर आहे. 4 हा जो काही नंबर आहे किंवा स्वतः 8 नंबर आहे, 7 हाही स्पेसिफिक नंबर किंवा 9 नंबर जे आहेत हे तुमचे विरुद्ध अंक आहेत. हे नंबर शक्यतो तुम्ही टाळायला हवे, तुमची कुठलीही गोष्ट असेल त्यामध्ये ह्या टाळायला हवे. जर आपण दिशेची गोष्ट केली तर 8 नंबरच्या लोकांसाठी ईस्ट म्हणजे पूर्व दिशा जी आहे ती चांगली नाही आहे. मग जर तुम्ही कुठलीही गोष्ट घेत असाल तर पश्चिम दिशेच्या बाजूने असणारी गोष्ट घेतली तर ती अजून चांगली आपल्याला होऊ शकते किंवा त्याचा लाभ जो आहे आपल्याला होऊ शकतो. ह्या लोकांसाठी जर आजार आपण पाहिले तर ह्या लोकांसाठी एक स्पेसिफिक एक टिप्स ज्याला आपण म्हणूया चांगल्या गोष्टीचे म्हणूया की ह्या लोकांनी लाईफमध्ये व्यायामाला खूप महत्त्व द्यायला पाहिजे. कारण व्यायाम ह्या यांच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि ह्यांचं जसं हार्ड लाईफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस पुढं घेऊन जाण्यासाठी व्यायाम हा तुम्ही रेग्युलर हा केलाच पाहिजे. व्यायामाव्यतिरिक्त यांना आजार कुठले होत असतील तर पोटाचा आजार आहे किंवा अस्थमा आहे किंवा आपण म्हणूया की डोकेदुखी किंवा हॅडॅक आहे, असे काही नॉर्मल जे आजार आहेत ह्यांची लक्षणं 8 नंबर जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्यांच्यासाठी निळा रंग आहे, पिवळा रंग हे चांगले नंबर, हे चांगले किंवा एक आपण म्हणूया की हे लकी कलर्स जे आहेत ते आहेत. तशा प्रकारे शनीचा असणारा परंतु जर व्यवस्थित डायरेक्शन घेतली तर खूप चांगल्या प्रकारे बाकी नंबर्सपेक्षा सक्सेस मिळवून देणारा असा हा आपला 8 नंबर आहे. तुम्हाला मूलांक आणि भाग्यांक 8 असणाऱ्या लोकांची जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपल्याला व्हिडिओ कसा आवडला ह्याबद्दलची माहिती नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.